मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीसाठी एक धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदीसह मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेकांकडून याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. देसाई यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर एक छायाचित्रकार ते एनडी स्टुडिओचे मालक असा प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास त्यांनी केलाय. मुंबईतील सर जे जे कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 1987 पासून त्यांची सिनेमाची कारकिर्द सुरू झाली. तर 1942 ए लव्ह स्टोरी या चित्रपटामुळं खऱ्या अर्थानं ते चर्चेत आले. त्यानंतर परिंदा, गेले हम अकेले तुम, प्यार तो होना ही था, जोधा अकबर, सनम, बादशाह, मिशन कश्मीर, एक दो का चार, द लिजेंड ऑफ भगत सिंग, मुन्ना भाई MBBS, लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटांची अगदी मोजता न येणे एवढी मोठी यादी त्यांच्या कला दिग्दर्शनाच्या यादीमध्ये पाहायला मिळते. तसेच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरियानी ह्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलंय. तसेच त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांना हम दिल दे चुके सनम, लगान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देवदास यासारख्या चित्रपटांसाठी तब्बल 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच 3 वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर अवॉर्ड देखील त्यांनी मिळवलाय. दरम्यान एनडी स्टुडिओ हा त्यांच्या यशस्वी आणि प्रदीर्घ वाटचालीमधील एक सर्वात मोठा टप्पा मानला जातो. कारण त्यांचं स्वप्न असलेला हा एनडी स्टुडिओ देसाई यांनी तब्बल 52 एकरामध्ये 2005 निर्माण केला होता. तर हा स्टुडिओ एवढा भव्य आहे की त्यामध्ये इनडोअर सह आउटडोअर शूटिंग देखील सहज केलं जातं. तर 2008 अमेरिकेतील फिल्म स्टुडिओ 12th Century Fox ने एनडी स्टुडिओचे 4 मजले 10 वर्षांसाठी भाड्याने घेतले होते. या स्टुडिओमध्ये विशेषतः धार्मिक मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग केलं जायचं. त्याचबरोबर पर्यटक देखील मुंबईत आल्यानंतर हा स्टुडिओ पाहण्यासाठी आवर्जून येत. तर अनेक मोठ्या रियालिटी शोचं शूटिंग देखील याच स्टुडिओमध्ये पार पडत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीमध्ये होते. स्टुडिओ हा फिल्म्सवरती चालतो, मात्र स्टुडिओ चालत नसल्याने त्यांच्यावरती प्रचंड म्हणजे तब्बल 249 कोटींचं कर्ज झालं होतं. तर देसाईंनी ही कर्जाची मालमत्ता भरली नाही म्हणून संबंधित कंपनीने त्यांच्या मागे कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला होता. तर कर्जावर रक्कम वसूल करण्यासाठी संबंधित कंपनीने देसाईंची तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज देखील सादर केला होता. आणि देसाईंच्या याच आर्थिक अडचणीविषयी गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाल्याची माहिती भाजप आमदार महेश बालदी यांनी दिली आहे. दरम्यान असं देखील बोललं जात आहे की याच कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा त्यांचा एनडी स्टुडिओ देखील या कर्जाच्यासाठी तारण ठेवलेला होता. त्यामुळे कारण काहीही असोत, मात्र हिंदीसह मराठी सिनेसृष्टीने एक दिग्गज आणि मोठा दिग्दर्शक गमावला एवढं नक्की. तर एक छायाचित्रकार ते एनडी स्टुडिओचे मालक असा प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास करणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांना लेट्सअप मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली.